your English online class nurse and your subject English. So children, today we are going to learn a new story and name of that story is Kind Kondiba. Taraz apan Kind Kondiba hi navin gosht abhyasnar ahot. So let's start. Baga mitranno, tumha sarvanna gosht aikayla ani vachayla suddha khup avadte. Baga hi suddha ek chhan prakarchi ashi kay gosht ahe, Dayalu Kondiba navachi ek kay gosht ahe. आज अपन पाहणार आहोत. सो फर्स्ट आई विल रीड स्टोरी एंड यू लिसन केयरफुली. लिसन केयरफुली एंड देन रीड विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि माझ्या बरोबर वाचा. ओके, तर माझ्या बरोबर वाचायची पण आहे तुम्हाला ही स्टोरी. पहा बघा. वन्स द किंग वॉज राइडिंग थ्रू अ विलेज. ही सॉ कोंडीबा. कोंडीबा वॉज डिगिंग अ होल. गुड मॉर्निंग कोंडीबा. देन कोंडीबा से गुड मॉर्निंग ओ किंग. देन किंग से व्हाट आर यू डूइंग. देन कोंडीबा से आई एम प्लांटिंग अ ट्री. सो किंग से व्हाट ट्री इज दिस. देन कोंडीबा से इट इज अ मैंगो. देन किंग से व्हेन विल इट बी अ फ्रूट. Then Kondiba says, after many many years. Then King says, Kondiba, you look so old. What use is this tree to you? Then, oh King, I am not planting this tree for myself. I am planting it for others. After many years, other people will come here. They will sit in the shade of this tree. They will get the mangoes. Then Kondiba, you are such a kind man. You have taught me a lesson. Now I will also work for others. So children, apan hi bagha asha prakare goshta vachlelhi ahe. Ata apan yachyatle kahi navin shabd pahna ahot. Now look here children, let's learn some new words. फर्स्ट आय विल रीड वर्ड्स एंड ऑल्सो टेल युअर मराठी मीनिंग. सर्वप्रथम वर्ड्स हे शब्द दिलेले वाचते आणि त्यांचा अर्थ सुद्धा सांगते. पहा रायडिंग आर आय डी आय एन जी. रीडिंग मीन्स काय. स्वार होणे. थ्रू टी एच आर ओ यू जी. थ्रू मीन्स काय. चा मधून. विलेज बी आय एन एल ए जी ई. विलेज मीन्स खेडे. डिगिंग डी आय जी जी आय एन जी. डिगिंग मीन्स काय. खोदक आहे. डिग म्हणजे खोदणे. डिगिंग मीन्स खोदक आहे. पीपल पीओ पी एन ई. पीपल मीन्स लोक. परत या याच्या खाली पण शब्द आहेत ते पण आपण वाचू. यामध्ये इथे शब्द वाचा आणि तुमच्या वहीत पाहून लिहा. पहा वन्स ओ एन सी ई. वन्स मीन्स एकदा. काइंड के आय एन डी. काइंड मीन्स दयाळू. किंग के आय एन जी. किंग मीन्स राजा. होल एच ओ एल ई. होल मीन्स काय. छिद्र किंवा भो. मॉर्निंग एम ओ आर एन आय एन जी. मॉर्निंग मीन्स सकाळ. डुईंग डी ओ आय एन जी. डुईंग मीन्स करत आहे. प्लांटिंग पी एल ए एन टी आय एन जी. प्लांटिंग मीन्स काय. रोप लावणे किंवा झाडे लावणे. मँगो एम एन जी ओ. मँगो मीन्स आंबा. ट्री टी आर ई ई. ट्री मीन्स झाड. मेनी एम एन वाय. मेनी मीन्स पुष्कळ. सो चिल्ड्रन प्लीज रिपीट आफ्टर मी. रायडिंग आर आय डी आय एन जी. रीडिंग आर आय डी आय एन जी. रायडिंग मीन्स काय. स्वार होणे. रायडिंग ओके. थ्रू टी एच आर ओ यू जी एच. थ्रू विलेज बी आय एल एल ए जी ई. विलेज. डिगिंग डी आय जी जी आय एन जी. डिगिंग. पीपल पी ई ओ पी एल ई. पीपल. नेक्स्ट वर्ड वन्स ओ एन सी ई. वन्स. काइंड के आय एन डी. काइंड. किंग के आय एन जी. किंग. होल एच ओ एल ई. होल. मॉर्निंग एम ओ आर एन आय एन जी. मॉर्निंग. डूइंग डी ओ आय एन जी. डूइंग. Planting P L A N T I N G. Planting. Mango M A N G O. Mango. Tree T R E E. Tree. Many M A N Y. Many. So paha aata apni goshta pahuya. Baka aapla goshti cha naam kaya Kind Kondiba. Manje dayalu asa Kondiba. Baka tar aapla goshti cha naam hai Kind Kondiba. Tar baka picture madhe chitra madhe tumhale ide ha aapla Kondiba disat aahe. कोंडीबा काय करत आहे बघा. खड्डा खोदत आहे. ठीक आहे. तो खड्डा खोदत आहे आणि बघा त्याच्या समोरून घोड्यावरून रायडिंग करत कोण जात आहे.
किंग जात आहे, राजा घोड्यावर स्वार होऊन त्याच्या समोर जात आहे आणि राजा कोंडीबाला पाहतो आणि काय म्हणतो, पा ही गोष्ट. वन्स द किंग वॉज राईडिंग थ्रू अ व्हिलेज, ही सॉ कोंडीबा. कोंडीबा वॉज द किंग ऑफ होल. बघा, वन्स अ किंग वॉज राईडिंग थ्रू अ व्हिलेज. बघा, एक दिवस काय होत होतं की राजा गावातून काय फेरफटका मारत होता आणि त्याला काय दिसलं, कोंडीबा खड्डा खोदताना दिसला. आणि त्यावरती बघा काय म्हणतो राजा, पहा बघा राजा काय म्हणतो, गुड मॉर्निंग कोंडीबा. म्हणजे राजा कोंडीबाला काय करतोय, बघा नमस्कार घालतो आणि म्हणतो शुभ सकाळ कोंडीबा. त्यानंतर कोंडीबा काय म्हणतो, गुड मॉर्निंग ओ किंग. अहो राजा साहेब शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, असं तो कोंडीबा म्हणतो. आणि पहा त्यानंतर बघा राजा काय म्हणतो, व्हॉट आर यू डूइंग, तू काय करत आहेस कोंडीबा. मग कोंडीबा त्यावर काय म्हणतोय, आय एम प्लांटिंग अ ट्री. कोंडीबा सेज आय एम प्लांटिंग अ ट्री, मी काय करत आहे, झाडे लावत आहे. पहा मुख्य चिन्हात फरक. व्हॉट ट्री इज दिस, बघा राजा काय म्हणतो, हे झाड कशाचे आहे. त्यावरती कोंडीबा म्हणतो, इट्स अ मँगो ट्री, हे आंब्याचे झाड आहे. वेन विल इट बिअर फ्रूट, आणि राजा मग काय म्हणतोय, तुला याची कधी फळं मिळतील. त्यावर कोंडीबा काय म्हणतो, आफ्टर मेनी मेनी इयर्स, खूप खूप वर्षानंतर या झाडाची फळे मिळतील. कोंडीबा यू लुक सो ऑल, व्हॉट इज दिस ट्री टू यू. देन बघा राजा काय म्हणतोय, बघा किंग सेज, कोंडीबा यू लुक सो ओल्ड, तू काय खूपच म्हातारा दिसत आहे, असं राजा कोंडीबाला म्हणतो. व्हॉट यूज इज दिस ट्री टू यू देन, मग तू आता एवढा म्हातारा झाला आहेस तर तुला झाड लावून काय उपयोग आहे, तुला कधी फळं मिळतील. हे झाड वाढायला तर तू तर म्हणत आहेस खूप वेळ लागतो, खूप वर्षानंतर या झाडाला फळं येतील. आणि तू जर आत्ताच काय, तू खूप म्हातारा आहेस आणि तुला कधी फळं भेटतील, असं राजा त्या कोंडीबाला म्हणत आहे. पहा मग नंतर पुढे काय होतं ते आपण पाहूया. ओ किंग, आय एम नॉट प्लांटिंग दिस ट्री फॉर माय सेल्फ, आय एम प्लांटिंग इट फॉर अदर्स. आफ्टर मेनी मेनी इयर्स अदर पीपल कम हियर, दे विल सिट इन द शेड ऑफ दिस ट्री, दे विल गेट द मँगोज. बघा त्यावरती कोंडीबाने सुंदर असं उत्तर दिलं, इज कोंडीबा सेल्फ, ओ किंग आय एम नॉट प्लांटिंग दिस ट्री फॉर मी, फॉर माय सेल्फ. बघा काय म्हणतो कोंडीबा, ओ किंग आय एम नॉट प्लांटिंग दिस ट्री फॉर माय सेल्फ, मी माझ्या स्वतःसाठी ही झाडे लावत नाही आहे. आय एम प्लांटिंग इट फॉर अदर्स, आय एम प्लांटिंग इट फॉर अदर्स, मी दुसऱ्यांसाठी झाडं लावत आहे, असं कोंडीबा राजाला म्हणतो. आणि बघा त्यावरती परत, आफ्टर मेनी मेनी इयर्स अदर पीपल विच केम हियर, दे विल सीट इन द शेड ऑफ दिस ट्री, दे विल गेट मँगोज. आणि हे झाड मोठं झाल्यानंतर, खूप वर्षानंतर हे झाड जेव्हा मोठं होईल तेव्हा लोक याच्या झाडाच्या सावलीखाली बसायला येतील. परत त्यांना जर झाडाला फळे लागली तर लोकांना फळेसुद्धा या झाडाची मिळतील. पहा कोंडीबा असं राजाला म्हणत आहे. बघा कोंडीबा काय म्हणतो, मी माझ्यासाठी ही झाडे लावत नाही, लोकांसाठी लावतोय. आणि काही वर्षानंतर हे झाड जेव्हा मोठं होईल तेव्हा या झाडाच्या सावलीमध्ये लोक काय करतील, बसायला येतील. आणि बसल्यानंतर त्यांना काय भेटतील, मँगोज आंबे सुद्धा भेटतील. पहा मग राजा त्यावरती काय म्हणतो, द किंग सेड, कोंडीबा यू आर सच अ काइंड मॅन, यू हॅव टॉट मी अ लेसन, नाऊ आय विल ऑल्सो लुक फॉर अदर्स. बघा त्यावरती राजा म्हणतोय की कोंडीबा तू काय मला एक छानसा असा धडा शिकवलायस, मी सुद्धा यानंतर लोकांसाठी कार्य करत जाईल, असं राजा त्या कोंडीबाला म्हणतोय. बघा या गोष्टीचं तात्पर्य काय होतंय, बघा एवढी सुंदर गोष्ट आहे. बघा आपण सर्वजण प्रत्येकजण आपल्यासाठी आपल्या स्वार्थासाठी तर प्रत्येकजण कार्य करतच असतो, पण आपण लोकांना लोकांच्या गरजा लक्षात घेऊन लोकांसाठी सुद्धा इतरांसाठी सुद्धा आपण काम केलं पाहिजे. जसं या कथेमध्ये कोंडीबाने बघा किती चांगला विचार केलाय, कोंडीबाने विचार काय केलाय, मी जर हे झाड लावलं तर कोंडीबाला माहिती, मी आता खूप म्हातारा झालोय आणि मला या झाडाची फळं सुद्धा मिळणार नाही, कदाचित मग नाही जाईल. पण त्याने असा विचार केला का, मी हे झाड लावतोय आणि उपयोग काय, मला
घर करता है वो आले लोकांना या झाडाखाली सावली भेटावी वाटसरून ना परत त्यानंतर पक्ष्यांना प्राण्यांना त्याचबरोबर माणसांना सुद्धा या झाडाची फळे खाता यावी असा एक मार्मिक विचार काय केलेला आहे त्या कोंडीबाने केलेला आहे. म्हणजे स्वतःसाठी ते सर्वजण जगतात पण इतरांसाठी जगणे सुद्धा हा एक मानव धर्म आहे आणि तो आपण पाळला पाहिजे. म्हणजे थोडक्यातच काय आपण माणुसकी हा धर्म आपण पाळला पाहिजे. इतरांसाठी सुद्धा आपण काम केलं पाहिजे कार्य केलं पाहिजे असं या कथेतून आपल्याला शिकायला भेटतं. तर विद्यार्थी मित्रांनो आवर स्टोरी तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली छान वाटली ना. हो तर मग आपण इथेच थांबूया या भागामध्ये आणि आजचा गृहपाठ असेल ही जी दिलेली शब्द आहे ती तुम्हाला काय करायची तुमच्या वहीमध्ये तीन वेळेस लिहून पाठ करायची आहे. ओके चिल्ड्रन टेक युअर टुडेज होमवर्क राईट डाऊन.